मधील जनतेने काँग्रेसचा अहंकार मोडीस काढला। विशेषतः हरियाणा मधील ओबीसी आणि दलित बांधवांनी काँग्रेसला त्यांची लायकी दाखवून दिली आहे हे मात्र नक्की। सरंजामी प्रवृत्तीच्या राहुल गांधीच्या आरक्षण हटवण्याच्या भूमिकेला लोकांनी लावलेली ही एक चपकाळ आहे। लोकसभेमध्ये हरियाणात काँग्रेस 0-5 जागांवर निवडून आली तर यांचा अहंकार वाढला। जनतेची कामे करायची सोडून यांनी उच्छात माजवून ठेवला। हरियाणामध्ये काँग्रेस हा फक्त मुख्यमंत्री पदासाठी लढत होता तर दुसरीकडे महाराष्ट्र सुद्धा यांना सत्ता हवी आहे। यांना विकास कामे आणि जनतेची प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही। जिथे जिथे भाजपा आणि काँग्रेसची थेट लढत झाली तिथे तिथे भाजपा विजय झाली। हरियाणा तो सिर्फ झाकी है, महाराष्ट्र तो अभी बाकी है, असं म्हणत काँग्रेसने पूर्ण हरियाणामध्ये जाट विरुद्ध इतर जाती असा जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पण तरीही सर्व समाजांनी जातीवाद नाकारत भाजपला भरघोस मतदान केलं आणि जाट बहुल क्षेत्रातील भाजपने अनेक जागा जिंकल्या। काँग्रेस पक्षाचा अहंकार आता चकणाचूर झालाय, कारण त्यांनी लोकांच्या गरजा आणि आकांक्षा ओळखण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केलाय। महाराष्ट्रात सुद्धा यांना लोकसभेत काही जागा मिळाल्यावर यांनी पुन्हा उन्माद माजवायला सुरुवात केली। आता विधानसभेत जनता त्यांना जागा दाखवून देणार हे मात्र यामुळे निश्चित झालंय। जम्मू आणि काश्मीर मधील सर्व अनुसूचित जातीच्या जागा भाजपने जिंकल्या। हा विजय भाजपवरील वाढता विश्वास आणि समाजातील सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करण्याची बांधिलकी दर्शवतो। हरियाणामध्ये सलग 3 वेळा भाजपचा विजय झाला आणि हा विजय भाजपवरील लोकांचा विश्वास दाखवून देते। शेतकऱ्यांनी सुद्धा काँग्रेसला नाकारले, कारण शेतकऱ्यांना त्यांचा उत्कर्ष करणारे सरकार हवे। पोकळ आश्वासनं देणारी काँग्रेस आता त्या शेतकऱ्यांना नकोशी झाली। काँग्रेसचे तुष्टीकरण नाकारून सर्व हिंदू एकत्र आले आणि हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विजय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर NRT न्यूजला फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।